नमस्कार, मी शिवानी साळुंके. आपण पाहत आहे न्यूज 99. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मणिपूर येथे महिलांची विवस्त्र धिंड आणि अत्याचाराने संपूर्ण देशाची मान खाली गेली आहे. संपूर्ण देशात या घटनेचा जोरदार निषेध होत आहे. आज साताऱ्यात रयत स्वाभिमानी संघटना प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांच्या आदेशानुसार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना भेटून या घटनेचा निषेध नोंदवला. घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून फर्स्ट ट्रेक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर खंडाळा तालुक्यातील आसवली या ठिकाणी जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाकडे वन खात्याने लक्ष द्यावे, तसेच खातगुण या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जाण्यासाठी मार्ग मोकळे करून द्यावे अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यावेळी रयत स्वाभिमानीचे सुशीलभाऊ कदम, स्वातीताई माने, सुनीतीताई धाईगुडे, अभय जाधव, संदीपभाऊ जाधव, निहाल इनामदार, वंदनाताई पवार, ज्ञानेश्वर गुंजवटे, सपनाताई दडस, सुमित साळुंके, आदित्य चौधरी, विजय माने आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचं निश्चित करण्यासाठी रयत स्वाभिमानी संघटनेतर्फे आम्ही सगळ्या महिला आणि बंधू भगिनी आम्ही सगळ्या इथे उपस्थित झालेलो आहोत. आमचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. जी घटना झाली त्याच्यामध्ये पुरुषार्थ नावाचा जो प्रकार असतो, पुरुषार्थ कशाला म्हणतात, तर जो पुरुष आपल्या महिलेचं, घराचं, देशाचं, राज्याचं रक्षण करेल तो खरा पुरुषार्थ. एखाद्या महिलेच्या आबरूला हात घालून तिचे जर तो शस्त्र दाखवून भिंडवडे करत असेल तर याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. कोणत्याही पुरुषाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, स्त्री म्हणून हत्या होतीये, मुली गर्भातच मारल्या जात आहेत, पण अशा घटना जर प्रत्येक वेळेस घडू लागल्या तर महिलेने पुरुष हत्या करण्याचं तिच्यावर पातक येऊन देऊ नका, एवढंच मी या माध्यमातून सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी रयत स्वाभिमानी संघटना महिला जिल्हा अध्यक्ष स्वातीताई माने. जो विषय जो झालेला आहे मणिपूरमध्ये त्याचा आम्ही आज जाहीर निषेध करण्यासाठी इथं सर्व बंधू भगिनी एकत्र जमलो आहोत. जो विषय तिथे झालेला आहे तो आज आपल्या इथे होऊ नये या अनुषंगाने आम्ही आज इथं उपस्थित राहिलेलो आहे, आणि असा विषय पुढे होऊ नये याच्यासाठी आमची संघटना जी आहे रयत स्वाभिमानी संघटना ही आम्ही पूर्ण ताकदीने या विषयामध्ये उतरणार आहे. मी सुशीलदादा कदम, जिल्हाध्यक्ष रयत स्वाभिमानी संघटना. गेल्या काही दिवसापासून आसवली तालुका खंडाळा येथे हिंसशापद शेतकऱ्यांची पाळीव प्राणी म्हणजे वासरं असतील, गाय असतील, ते खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या संदर्भात आज कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन देण्यात आलं आणि वन विभागाने याची दखल घेऊन त्या हिंस्र प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. सर्वांना सविनय जय भीम, जय शिवराय. मी आयुष्यमान संदीप जाधव, कार्याध्यक्ष रयत स्वाभिमानी संघटना तथा प्रवक्ता महाराष्ट्र राज्य. आज आम्ही रयत स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून मणिपूर येथे झालेल्या अत्याचारा निषेधार्थ, त्याचप्रमाणे आसवली येथे प्राण्यांची होणारी नुकसान, शेतकऱ्यांचं हिंसश्रापदांकडून होणारं नुकसान, त्याचप्रमाणे आपल्या स्मशानभूमी खातगुणच्या विषयात आपण निवेदन दिलेलं आहे. आज माझ्या समाज कार्यातील इतिहासातला पहिला दिवस मी आज अशासाठी मानतो की मी पहिल्यांदाच जिल्हाधिकारी एवढे हजर जमावी की जाता जाता सुद्धा त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि या तिन्ही विषयांवर तुम्हाला न्याय देतो असं सांगितलं. आमच्या रयत स्वाभिमानी संघटनेचे आमचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांची खरंच सर्व बाबींवर तीक्ष्ण अशी नजर असते, त्यांच्या नजरेतून कोणताही विषय सुटत नाही. त्यांनी आज या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे तीन निवेदन देत आहोत. तर आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला लवकरच न्याय मिळेल, अन्यथा सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी रयत स्वाभिमानी संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.